महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे नुकताच वायरमन दिन कार्यक्रम अचलपूरच्या विभागीय कार्यालयात संपन्न करण्यात आला. यावेळेस कार्यालयाला जो मस्त सजवण्यात आलं, त्याला रांगो गिंगोळी काढण्यात आली. विशेष म्हणजे यावेळेस जे वायरमन लोक आहेत की याचे आरोग्य तपासणीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, लईनमन हिमाने इतबारे आपली सेवा देत असतात. उलची कोणा घरची लईन गेली की लोक आताच फोन लावतात. MSCBवाले बिचारे कोणत्याही टाईमाला हजर होतात. त्यावेळेस त्याच्या आरोग्याची तपासणी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर याच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यानं त्या दिवशी रक्तदान करून वायरमन दिन साजरा केला. आता तुम्ही सांगा, एवढा मोठा कार्यक्रम, त्या दिवशी ते रक्तदान करून समाजातील चांगला असा संदेश दिला की वायरमन सुद्धा हे माणसंच असतात. यानिमित्त शेकडो वायरमन कर्मचाऱ्यानं या ठिकाणी रक्तदान करून आपला वायरमन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन भी केलं होतं, पण आज या वायरमन लोकांनं हा कार्यक्रमात रक्तदान केलंच केलं. विशेष म्हणजे यातून एक सल्ला दिला की आम्ही सुद्धा या समाजाचं काहीतरी देणार, यासाठी संपूर्ण वायरमन मंडळी यानं अहोरात्र मेहनत घेतली. एक मोठा कार्यक्रम त्यानंतर या परिसरात आयोजित करण्यात आला. यावेळेस जे काही सेवानिवृत्त कर्मचारी झाले अथवा त्याचा सत्कार करण्यात आला, म्हणजे त्याने त्या काळात भरपूर अशी सेवा दिली, अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. पहा खास कार्यक्रम गावरान 90 वर घेऊ शकतो. माझ्यासोबत स्थानिक लाईनमन असणार चौधरी भाऊ. चौधरी भाऊ, लाईनमनचं आयुष्य जर म्हटलं बावा निरा घरी लाईनचा त्रास म्हटला की आलाच फोन, आयुष्यात लय काठ्यात जाशील, काय म्हणते, जीवनाचा अनुभव कसा येत आहे? हो भाय, आज आम्हाला अभिमान वाटतो की केंद्र शासनाने दखल घेत आज 4 मार्च 2023 रोजी लाईनमन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. खरोखर हा आमचा एक आमचा सत्कार नसून हा एक आमच्या कार्याचा सत्कार आहे. कारण की लाईनमन म्हटलं की महावितरणचा एका कणा आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणखीन एक लाईनमन दादा, आज तुमचा दिवस साजरा होत आहे. पहिल्यांदा मी फोन राहिलो की लाईनमन दिवस साजरा होऊन आला, तर कसा अनुभव येऊन राहिला तुम्हाला आजचा? आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी एक खूपच चांगला दिवस म्हणून आज आमच्या कार्यकारी साहेब कार्यकारी अभियंता यांनी आज आमच्यासाठी महत्वाचा दिवस साजरा म्हणून 4 मार्च हा दिवस आमच्यासाठी एक सिलेक्ट केलेला आहे. त्यासाठी आमचे सर्व जे कर्मचारी आहे ते खूपच आनंददायी आणि चांगला उत्साह महत्व जे आहे ते आनंद व्यक्त करत आहे. आणि भरपूर कर्मचारी जे आहे त्यांना हे माहीतच नव्हतं आपलं डे दरवेळेस फादर डे, चॉकलेट डे, भरपूर डे आलेले आहे, पण आमचा लाईनमन डे हा कधीच साजरा होत नव्हता. पण आज पहिल्यांदा आमचा हा लाईनमन डे साजरा झाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहो. आणि याच्यामुळे आम्ही आमचे जे कार्यकारी साहेब आहे त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतो, ते ज्यांनी आम्हाला हे आज दिवस साजरा करण्याचा त्यांनी आम्हाला हे दिवस दिले. सोबत सेवानिवृत्त असणारे रेवळकर काका आहेत. काकाचा सत्कार झाला. काका अख्खं आयुष्य गेलं खांब्यावर चढता चढता, शेवटी शेवटी सत्कार झाला. पण सत्कार झाला ना, तर काय अनुभव आला आजचा, कसं वाटून राहिला आज? तसं माझा सत्कार सुरुवातीपासून होत आहे. साधा माझा सत्कार जे लोक आहे, गरीब लोक झोपडपट्टी हिंदू मशानभूमी, तिथे सुद्धा माझा सत्कार घेण्यात आला. आणि पेपरमध्ये मी चांगल्या प्रकारे सेवा दिली, त्याच्याबद्दलही सत्कार केला. आणि अधिकारी ऑफिसर लोकांनी सुद्धा माझा सत्कार केलेला आहे. आणि आज पण माझा सत्कार होत आहे, कारण मी खूप प्रामाणिकपणे सेवा दिली पब्लिकला, कोणत्या प्रकारे त्रास दिला नाही. आणि रात्री बेरात्री 2 वाजता 3 वाजता कधी मला फोन आला, मी डीपीतून फेस टाकत होतो, अंधारातून त्यांना प्रकाशित करत होतो. आणि आज पण मला आनंद आहे, मला गर्व आहे. आज माझ्या डिव्हिजनला 50 वर्ष झालेलं आहे आणि मला रिटायरमेंट होऊन आज 4 वर्ष झालेले आहे. तरी माझ्यामध्ये उत्कृष्ट तेच आहे आणि प्रेम आहे. MSCBमध्ये काम करणाऱ्या काही या ठिकाणी महिला कर्मचारी जुटल्या आहेत. बाया जर म्हटली, बाईची जात म्हटली, चूल आणि मूल व्याख्या करून ठेवली आहे भाऊ. पण इलेक्ट्रिसिटी सारख्या डेंजरस गोष्टी सोबतही आज बाई हात देत आहे. तसा एक सांगा, म्हणजे नोकरी ठीक आहे, टेबल खुर्ची नोकरी ठीक आहे, पण इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी तुम्ही सेवा देताना तुम्हाला कोणत्या प्रकारची फिलिंग येऊन राहिली बा? सर्वप्रथम लाईनमन दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.
मला हे सांगायचं आहे की आता महिला म्हणजे आता कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही आहे. लाईनमन राव, अधिकारी राव, आता सगळ्याच्या क्षेत्रात महिला आता समोर चाललेल्या आहेत. तसेच आजकाल प्रत्येक महिला, आज आपण फायर याच्यामध्ये जरी बघितलं, आर्मीमध्ये बघितलं, तर तिथे पण लेडीज चाललेल्याच आहेत. तर आमची पण फील्ड अशी झाली आहे की पहिले म्हणजे लेडीज यायचीच नाही, फक्त जेंट्सच तिथे जायचा. पण आता प्रत्येक फील्ड सारखंच आपल्या महावितरण मध्ये, ट्रान्समिशन मध्ये, पारेषण मध्ये सगळीकडे बघितलं की महिला आहेच आणि ते इतक्या चांगल्या प्रकारे काम करतायत की म्हणजे त्यांची दखल घेतली लाईनमन दिवसाची खूप चांगलं झालेलं. आधी कसं असायचं की चूल आणि मूल एवढंच राहायचं, आता तो भाग राहिला नाही. आता लेडीज पण खूप समोर गेलेल्या आहेत आणि सर्वात जास्त प्रगती लेडीजचीच आहे. त्याच्यामुळे आज कुठेही फॉल्ट हो, कुठेही हो, लेडीज हजर राहत आहे. त्यामुळे एवढंच म्हणायचं आहे की लाईनमन दिवस आणि वितरण आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आहे लेडीजचा. आणि लेडीज कडे तीन तीन गावं पण सांभाळत आहे, त्याला एक बीट म्हणतात. एक बीट म्हणजे तीन गावं असतात, तीन गावं लेडीज सांभाळत आहे आणि रात्रदिवसाची 24 तासाची ड्युटी असते लाईनमनची. 24 तास ऊन पाऊस वारा न बाळगता पूर्ण लेडीज सांभाळत आहेत हे. आणि त्यांना पूर्ण संकटांना सामोरं जावं लागतं. कोणी कोणी अंगावर पण येतं, विचित्र बोलतं. तेव्हा आमची लेडीज महावितरणची दुर्गा होऊन त्यांना सामोरे जाते. पाटील एक सांगा बा, लयच कठीण आहे हो. इलेक्ट्रिक बिल फॉल्ट झाला तरी दुरुस्त करायला जावं लागते, बिल वसूल करायला जावं लागते, लोक अंगावर येतात. काय अनुभव आहेत नेमका त्यावेळेस? मी दर्यापूर सबडिव्हिजन प्रधान तंत्रज्ञ रोडे. बिल दुरुस्ती म्हटलं तर ऑफिसला आपल्या गर्दी होते. कारण जर महावितरण जर समजा थोडीशी रिडिंग वाल्यांना जर चुकी केली तर कंझ्युमर ऑफिसला येऊन पूर्णपणे धडकतो. आणि त्याच्या बिलाचं सातवण करणं हे महावितरणचंच काम आहे. त्याला जर खूपच ऍव्हरेजमध्ये 200-400 युनिटचं जर बिल आलं तर आम्ही ते 4 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये बायफर्गेशन करून त्याचं बिल व्यवस्थित दुरुस्त करून देतो आणि त्याला बिल भरायला सांगतो. म्हणजे 2000 जर बिल आलं असेल तर त्याचे नाही निदान 50-60% रक्कम मायनस करून त्याला बिल भरायला लावतो. म्हणजे विद्युत महावितरण तर्फे आज लाईनमन दिवसाचा मोठा कार्यक्रम ठेवला बोचलपूर परतवाड्यात. म्हणजे एवढे मोठे कर्मचारी आहेत, एवढं पाहिलं मला वाटलं. विशेष म्हणजे बाया तर भल्ल्या जागतील बाबा, चुलमुल सोडून लाईन सारख्या विषयावर धक्का जर लागला भाऊ, अरे लाईन सहनच नाही करत ना आपण. ते लाईन सहन करायचं कामही बाया करून आले, माणसाच्या खांद्याले खांदा लावून काम करून आले. मरे रोळे पाटील बोलले त्याच्या मनातली मयमय भल्ली पटली भाऊ की वसुलीच्या वेळेस राजो अधिकारी पडला, चला वसुली करा वसुली करा, आणि तिकडेच लोक राजो बिल भरायच्या वेळेस की नाही कर्मचाऱ्याच्या अंगावर येतात. काहीतरी प्रोटेक्शन करत द्यायला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना पहिल्यांदा हे करायला पाहिजे की आपलं जे महिन्याचं बिल आहे वेळेवर भरा ना बाबा. अरे एक घंटा जर तुमच्या घरची लाईन गेली की नाही नेरा, तुम्ही भांडणालेच तयार होता ना, मग बिल कोण नाही भरत? कसं बिल जर भरलं तर वितरण सेवा देत ना चांगल्या पद्धतीनं. आज वायरमन दिनाच्या मी सगळ्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पण मला चांगलं वाटलं. त्याचं इज्जत करायला शिकाव. एवढं मोठं कठीण क्षेत्र असून ते लोक राजे हसत खेळत सेवा देतात. काय गेले हो, मी पाहिले करजगावचं प्रकरण माडोळ्यानं पाहिलं, कोणीच त्याची बाजू घेतली नाही. पण गावरान नाही ती त्यावेळेस लाईनमनच्या पाठीमागं होती. बातमी खरी खुरी. आज सर्व शुभेच्छा देतो. सांगतो पा, इज्जत द्या. महत्वपूर्ण घटक आहे लाईनमन म्हणजे.